महाकवि कालिदास दिनानिमित्त सेवासदन परिषदेत आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाकवि कालिदास दिनानिमित्त सेवासदन परिषदेत आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिषदेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे यांनी प्रास्ताविक केलं। कवी कालिदास यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुण्या संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रशालेच्या विद्यार्थिनी श्रावणी भोसले, श्रावणी पालघर आणि साक्षी शिंदे यांनी पावसावर आधारित गीतांचं सादरीकरण केलं। मंगेश पाडगावकर यांचं रिमझिम रिमझिम पाऊस हे गीत सादर केलं। संस्कृत प्रमुख स्वप्ना सहस्त्रबुद्धे आणि प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उदाहरणाद्वारे वृत्त अलंकाराची माहिती सांगितली। मराठीतील अभ्यास गेय वृत्तांतातून वृत्तांमधून सादर केला। प्रशालेतील सहशिक्षक अमित देशपांडे यांनी आषाढ महिन्याचं महत्त्व आणि कवी कुलगुरू कालिदास यांची महती सांगितली। अपमानाच्या स्थितीत त्याने कालिदासाला आपलून दिलं आणि सांगितलं की विद्वान झाल्याशिवाय परत मला तोडून दाखवायचं नाही। इतका अपमान कालिदासाच्या आयुष्यात कधीच घडलेला नव्हता, त्यामुळे तो रडत रडत त्या उत्तराखंडाच्या जवळ असलेल्या कालीमठ नावाच्या गावात, जिथं कालीदेवीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी तो मंदिरात बसून राहिला आणि त्यांनी आर्तभावनेने देवीची उपासना केली। इतकी उपासना केली की देवीला त्याच्यासमोर प्रगट होणं भाग पडलं। इतकी त्याने मनापासून तिची उपासना आराधना केली आणि देवीने आपल्या त्रिशूळाने त्याच्या जिभेवरती ओंकार अक्षर लिहिलं आणि सांगितलं की या ओंकाराच्या प्रभावामुळे साक्षात सरस्वती तुझ्या जिभेवरती निवास करेल आणि तू विद्वान होशील। इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी साक्षी देवडीकर हिनं सुंदर नृत्य सादरीकरण केलं। प्रशालेचे गायन शिक्षक विलास कुलकर्णी यांनी गायलेल्या हिरवा निसर्ग हा भवतीने या सदाबहार गाण्यानं कार्यक्रमाची सांगता झाली। प्रशालेतील मराठी आणि संस्कृत शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमासाठी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका लता पोटफोडे, पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार, शिक्षक प्रतिनिधी संध्या सुतार तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रिया निघोजकर यांनी केलं।